लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ अधिकारी अमोल खैरनार यांच्यासह एका खासगी इसमाला 500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. तक्रारकर्ता ट्रक मालकाचे कागदपत्र असताना सुद्धा त्याच्याकडून 500 रुपयाची मागणी केली असल्याने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली असता धडक कारवाई करण्यात आली आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देगलूर चेकपोस्ट या ठिकाणी कार्यरत असलेले आरटीओ अधिकारी अमोल खैरनार यांच्यासह त्यांचे खासगी इसमाने 500 रुपये प्रति ट्रक मागितल्याने दोघांनाही ताब्यात घेतले. यात वाशिम राहणारे तक्रारकर्ते ट्रक चालकांजवळ ट्रकचे कागदपत्र असताना सुद्धा त्यांना नांदेड जिल्ह्यातील देगलूर चेकपोस्टवरून ट्रक सोडण्यास प्रति ट्रक 500 रुपयाची मागणी केली होती. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ अधिकारी अमोल खैरनार यांच्यासह खासगी इसम गोपाल इंगडे यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. खैरनार यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये पाहणी केली असता ड्रॉवरमधून 63,820 रुपये आढळून आलेत. याची विचारणा केली असता खैरनार यांच्याकडनं समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने प्रादेशिक परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे.